कित्येक वर्ष रत्नागिरी बसस्थानकाचं रखडलेलं बांधकाम, त्यायोगे प्रवासी वर्गाची ऊत वारा पावसात होणारी फरफट, त्याशिवाय येत्या गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्याचं काम पूर्णत्वास न्यावं यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीनं येथील रत्नागिरी बसस्थानकासमोर थाळीनाद करीत तीव्र आंदोलन करण्यात आलं. आजच्या आंदोलनाचे तेथील उपस्थित प्रवासी वर्गानं सुद्धा जोरदार समर्थन करून त्यात सहभाग घेतला. कोरोनाच्या नियमांचं पालन करीत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या नावानं याबाबतीत लक्ष पुरवण्यासाठी टाळ थाळ्या वाजवीत घोषणांचा धमाका करण्यात आला. एस टी स्टँडसमोर रहदारीच्या ठिकाणी हे आंदोलन सुरू झाल्यानं अनेकांच्या चर्चेचा विषय ठरलं. निदर्शनं करण्यापूर्वी सामूहिक श्री गणेशाची आरती करण्यात आली, नंतर घोषणा थाळीनाद सुरू करण्यात आला. घोषणांच्या निनादात सर्व आंदोलनकर्त्यांनी अपूर्ण असलेल्या बसस्थानकाच्या इमारती ठिकाणी पूजन केलं. श्रीफळ वाढवून आजच्या ज्या स्थितीत हे अपुरं बांधकाम आहे तसंच्या तसं त्या स्थितीत रत्नागिरीचे आमदार आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत यांना समर्पण करण्यात येऊन या सर्वांना हे अपूर्ण बांधकाम सुपूर्त करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. पूजा संपन्न झाल्यानंतर बसस्थानक लोकप्रतिनिधींना बहाल केल्याचं जाहीर होताच अनेकांनी या नाविन्यपूर्ण आंदोलनाचं टाळ्या आणि थाळ्यासोबत घोषणा देत कौतुक केलं. आजच्या आंदोलनात सुमारे 80 वर्ष वयाची वृद्धासुद्धा सामील झाली होती. महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या थाळीनाद आंदोलनात जनजागृतीचे केशव भट, कौस्तुभ सावंत, समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनस्कर, युवाध्यक्ष निलेश आखाडे, कोकण युवाध्यक्ष राजाराम गावडे, जिल्हाध्यक्ष रिकी नाईक, संगमेश्वर तालुकाध्यक्ष मनोहर गुरव, जिल्हा समन्वयक निरंजन साळुंखे, महिला समन्वयक सौ गंधाली सुर्वे, साधना भावे आदींनी सहभाग घेतला होता. शहरात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांविषयी सुद्धा याहून अधिक जोरदार आंदोलन करा, आम्ही समविचारी मंचच्या या लढ्यात बहुसंख्येने सहभागी होऊ असं असंख्य नागरिकांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सांगितलं. हा लढा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, मागण्यांकडे संबंधितांनी वेळीच लक्ष देऊन पूर्तता केली नाही तर संबंधितांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बाबा ढोले, केशव भट, संजय पुनस्कर आदींनी दिलाय. एकूणच आजचं नाविन्यपूर्ण आंदोलन संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरलं. अशा प्रश्नांवर जनतेने पुढे येऊन स्वयंप्रेरणेने लढा दिला पाहिजे. या प्रश्नी समविचारी मंचने सर्वप्रथम रस्त्यावर उतरून संबंधितांसह जनतेलाही आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे, अशा प्रतिक्रिया सुद्धा यावेळी उमटल्या होत्या. माझं नाव संजय पवन पुनस्कर, महाराष्ट्र समविचारी मंचाचा मी राज्याचा सरचिटणीस आहे. आजचं आंदोलन जे आहे ते माननीय आमचे अध्यक्ष बाबासाहेब ढोळे पत्रकार जे आहेत त्यांनी हे आंदोलन आजचं छेडलेलं आहे. जनतेला जागृत येण्यासाठी आणि ह्या प्रशासनाला जाग करण्यासाठी जनतेच्या मार्फत महाराष्ट्र समविचारी मंचाने घेतलं हे आंदोलन आहे. हे थालीनाथ आंदोलन म्हणजे असं आहे, इथला प्रमुख मुद्दा आहे एस टी स्टँड. आजपर्यंत जे रखडलेलं आहे ते एस टी स्टँड प्रामुख्याने झालं पाहिजे. रत्नागिरी शहरातील जे सगळे खराब रस्ते आहेत ते रस्ते झाले पाहिजेत. जनतेला जो त्याचा जो त्रास सहन करायला लागतो तो त्रास जनतेपासून तो त्रास तुम्ही दूर करायला पाहिजे. आणि ही जाग प्रशासनाला आणण्यासाठी महाराष्ट्र समविचारच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ही सगळी ती भूमिका आज रोजी राबवलेली आहे. आणि ही जनता आज रोजी आज आमच्यामार्फत आमच्या बरोबर जनता आहे. आणि ही जनता ह्या येणाऱ्या प्रशासनाला खडबडून सांगते की हे आज रोजी आम्हाला जे काय झाडाच्या खाली आज 2-3 वर्ष जे काय आम्हाला इथे तुम्ही उभं करताय, पावसामध्ये उन्हामध्ये आम्हाला इथे उभं राहायची जागा बसायची जागा नाही. आणि आमचं एस टी स्टँड समोर असतं, तुमच्या हक्काचं एस टी स्टँड असताना त्याचे पैसे मंजूर झालेले असताना ह्या कॉन्ट्रॅक्टरने आज रोजी एस टी स्टँड बांधलेलं नाही आहे. ह्याचा ह्या रत्नागिरी तालुक्यातील जनतेला मोठा त्रास सहन करायला लागतो. प्रामुख्याने रत्नागिरी तालुक्यातील जनता, त्याच्याबरोबर जिल्हा, येणारं इथं पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात झालं. आपल्या रत्नागिरीची दुर्दशा ही अख्ख्या महाराष्ट्रभर राज्याभर आज रोजी गेलेली आहे. आणि ह्याचा हा निषेध म्हणून आम्ही इथे आंदोलन छेडलेलं आहे. आणि हे आंदोलन प्रामुख्याने महाराष्ट्र समविचारी मंचाचे आमचे अध्यक्ष बाबासाहेब ढोळे यांनी स्वीकारलेले, त्यांच्यावर सगळे सहकारी गुरव आहेत, निलेश आखाडे आहेत, गंधाली सुर्वे आहेत आणि सगळे निरंजन साळुंखे आहेत. आणि ही समस्त इथे असलेली जनता ही जी रुजी होती आज रोजी, आता तुम्ही पाहिलं तर हे मागेपुढे जास्त लोक होती कारण येणारे बसस्थानक असल्याकारणाने इथे निघून जात आहेत. पण ही जी आजची जी परिस्थिती आहे ही कुणी आणली, इथल्या राज्यकर्त्यांनी परिस्थिती आणली आणि राज्यकर्त्यांना जाग येण्यासाठी म्हणून आम्ही हे महाराष्ट्र समाज आणि सामाजिक लेवलला आम्ही आंदोलन. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम, मगदूम, रत्नागिरी.